नमस्कार मंडळी, मी कुणाल सावंत स्वर्गात लोक कने चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो। तर पालेभाज्यांना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किती इम्पॉर्टन्स आहे हे आपण कोकणी माणसांच्या राहणीमानातून शिकू शकतो, कारण कोकणी माणसांच्या दैनंदिन जीवनामध्ये त्यांच्या ताटामध्ये पालेभाज्या ह्या असतातच। कोकणामध्ये पावसाळा सुरू झालो की सगळीकडे जंगलामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रानभाज्योग सुरुवात होता, आणि तो रानभाज्यो कोकणी माणूस आवडीने खाता, कारण त्याचे आरोग्यासाठी बरेच असे फायदे असतात, आणि त्यातीलच एक फायदा म्हणजे आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पण रान भाजी आपणाक मदत करतात, आणि बऱ्याच आजारांवरती आपणाक मदत करतात। तर त्यातीलच एक भाजी तोंड्याची भाजी आता आपण अनुग जंगलामध्ये जातलो, आणि त्याची रेसिपी कशी असतात ती पण आपण नंतर बघतलो। आम्ही भाजी बघूसाठी इल्लो, तर सापाचा ह्या दिसला, सापाचं कात वरचं। एक मिनिट टाकायचं तुमका। सापाचा कात मी आता उंबळा दिलाय, म्हणजे ह्या जागेत उंबळ बोलतात, कारण सगळीकडे अशी पांतळ जागा आणि झरे उमटत असतात, तर या जागेत वेगवेगळ्या प्रकारची आपणाक भाजी मिळतात। तर त्यासाठी मी तोंड्याची भाजी पण शोधू की सर इलाय, आता आपण तोंड्याची भाजी शोधूया। ही तोंड्याची भाजी हा, तर ह्या भाजीची कोवळी कोवळी पानं आपण कुटून घेऊ के, म्हणजे तुडून घेऊ के अशा प्रकारे एवढी एवढी, आणि त्यानंतर आपण रेसिपी करूया। पहिली जमा करूया भाजी भरपूर। गणेश चतुर्थी जवळ येईल, म्हणजे काहीच दिवसानंतर गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहेत। तर सगळीकडे बघू शकताय फुलारो सगळीकडे फुललेलो, हा मस्त वाटता। एक मिनिट तुमका फुलारो दाखवते। एका तिरडो बोलतात, तर गणेश चतुर्थीक फुलारो म्हणून आम्ही हे पण बांधतो, आणि ही सोनरडीची फुलं एका चांदण्यो पण बोलतात, ही पण आम्ही फुलारो म्हणून बांधतो। किती मस्त वाटतं, सगळीकडे पिवळा पिवळा भरलेला वाटतं। आता आपण भाजी शोधूया। इथे पण हा थोडीशी आपण या भाजीची अशी टिक्की पण घेऊ शकतो, म्हणजे कोळो भाग। पुरा जंगल फिरल्यानंतर एवढीच भाजी मिळाली, कोणाक तरी चावून लागलेली वाटतं की कुणाल येतलो व्हिडिओ बनवसाठी, त्याच्या आधीच पळवून नेऊया। तरी पण आपण हार नको मानूया, घराकडे पण गावतील, तर घराकडची पण गावडूया आपण। आता मी घराजवळ येईल, तर घराच्या बाजूक पारडा असला, तर त्या पारड्यामध्ये आपण शोध मोहीम चालू करूया भाजीसाठी।
वाव या तर मोठाच रोपटा गावला त्याची वाजले गावतली भरपूर भाजी मिळाली आपणाक. आता तुम्ही विचार करीत असतलाय की तुका घराजवळच एवढी भाजी मिळाली म्हणजे भरपूर, तर ती उगा जंगलात किती इंडोसाठी गेलास टाइमपास करू काय, तर तसं काय नाही. तर दोन्हीकडची भाजी मिळून एवढी भाजी मिळाली. ही भाजी तशी चवी खूप भारी आहे, तर त्याचप्रमाणे थोडीशी बनवसाठी पण अवघड आहे, पण ट्राय केल्याने सगळं काही जमतं. तर आता आपण रेसिपी बनवूया, त्याआधी धुवून घेऊया स्वच्छपणे. भाजी स्वच्छपणे धुवून घेतलं, आता ही कटिंग करू. कोई पप्पाच कटिंग करून देणार कारण मला कटिंग करता येत नाही, कारण अशी बारीक कापूची लागतील एकदम. चुलीवरती पाणी ठेवलं उकळत, आता या पाणी पण उकळला. आता याच्यामध्ये आपण ती भाजी टाकू कोई कापलेली आणि उकळून घेऊ की बरी. आपणाक ती भाजी बनवण्यासाठी 4-5 मिरच्या लागतील, म्हणजे तुमका तिखट जेवढं जमतं तेवढं घ्या, आणि 2 कांदे लागतले, तर हे बारीक आपण कापून घेऊया. ही भाजी आम्ही उकडून घेतलो, आता थोड्या वेळाने थंड झाल्यावर ती पिळून घेऊ की म्हणजे कडवटपणा त्याचं जाता. आता चुलीवर कढई ठेवलो, आता याच्यामध्ये आपण तेल ओतू काय. आता फोडणीसाठी आपण कांदो आणि मिरची टाकू काही. बारीक केलो कांदो आणि मिरची, तर दोन्ही पण टाकून घेऊ काय. थोडासा लालसर होईपर्यंत या भाजून घेऊ काय आपण तेलात. आता ही फोडणी लालसर झाली, आता त्याच्यामध्ये भाजी टाकू काही. आता आपण चवीनुसार मीठ टाकू काय याच्यात. ढवळून घेऊया. आपण आधीच उकडलेली होती त्यामुळे ही शिजलेलीच आहे, म्हणजे आपण फक्त 2-3 मिनिटासाठी ढवळीत राहू काय. आपली भाजी तयार झाली, सगळेजण खाऊ काय. तर मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. आय होप आजचा व्लॉग तुम्हाला खूप खूप आवडला असेल. आजचा व्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या फॅमिलीसोबत आणि मित्रांसोबत शेअर करा. आजचा व्लॉग कसा वाटला हे कळवण्यासाठी कमेंटमध्ये पण जरूर लिहा. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या स्वर्गातलो कोकण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला बेल आयकन असते ती पण दाबा, जेणेकरून असेच नवनवीन ब्लॉग बघता येतील. पुन्हा भेटू नवीन विषयासोबत, तोपर्यंत काळजी घ्या. बाय.